नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओवर आमची उर्मिला। मंडळी, आमची उर्मिला या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मुलींसाठी करिअरच्या वाटा याविषयी। 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ आणि SBC 3 यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही तुमच्यापर्यंत करिअर गायडन्ससाठी हा कार्यक्रम घेऊन येतोय। चला मुलींनो, चला बाहेर खेळायला जा, इट्स अ ब्रेक टाइम। अग, काय झालं? आज तू टेन्शन मध्ये दिसतेस। अगं, काय सांगू तुला, माझ्याशी जर जी ताई आहे तिचा परवास 10वी झाल्यानंतर लगेच लग्न लावून दिलं, त्यांना काय करिअर आहे की नाही? सध्याच्या काळात कुठे आहेत नोकऱ्या, कुठे आहेत ना करिअर? सध्याच्या काळात कितीतरी करिअर आहेत, जसे की इंजिनियर, डॉक्टर, पायलट, असे सर्व काही। प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मुलीच पाहायला मिळतात। डॉक्टर व्हायचंय, ए मला पोलीस व्हायचंय, ए मला डॉक्टर व्हायचं। अरे किती गोंधळ करताय, थांबा, ती उर्मिला येते, आपण तिलाच विचारू। ए ए उर्मिला ताई। अरे हो 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 हो, मी उर्मिला आहे, जादूगर नाही काय? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीयेत, पण त्याच्यावरती एक इलाज आहे। मी तुम्हाला भेट घालून देणार आहे करिअर क्षेत्रातल्या जादूगारांशी, म्हणजे तेच तुम्हाला करिअर मार्गदर्शन करणार आहेत। चला तर मग, RJ शरयू तुमची भेट घडवतीये करिअर मार्गदर्शक क्षेत्रातल्या स्पेशलिस्ट लोकांशी। उर्मिला, अगं करिअरच्या संधी हजारो आहेत, पण आपल्यासाठी काय बेस्ट आहे हे शोधण्यासाठी आपल्याला आज मदत करणार आहेत श्रीत मंगेश भनगे। ते एक प्रख्यात कॉर्पोरेट ट्रेनर आहेत, HR बिझनेस पार्टनर आहेत। त्यांनी यांत्रिक क्षेत्रात आपलं अभियांत्रिकी पूर्ण केलंय। विविध कंपन्यांमध्ये यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये त्यांनी काम करत असताना ते HR क्षेत्राकडे वळले आणि कॉर्पोरेट कार्यालयामध्ये काम करत असताना त्यांनी 200 अधिक संस्थांना सल्ला दिला। त्याचबरोबर 2700 जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन केलंय। वर्तनात्मक मुलाखत आणि क्षमता आधारित मुलाखतींचं त्यांच्याकडे कौशल्य आहे। त्यांनी अप्रेंटिस ते CEO स्तरापर्यंत 2500 अधिक मुलाखती घेतल्यात। व्यक्तिमत्व चाचणी, रोजगार क्षमता चाचणी, उद्योजकता चाचणी, अंकशास्त्र आणि विश्लेषण यासारख्या विविध चाचण्या देखील त्यांच्याकडून घेतल्या जातात। मिस्टर मंगेश भनगे हे HRRDC प्रायव्हेट लिमिटेड या फर्मचे ते ओनर आहेत आणि करिअर आकांक्षा या क्षेत्रातील त्यांचं संशोधन नाशिक मधील YCMOU या विद्यापीठानं स्वीकारलंय। श्री मंगेश भनगे आज आपल्याला सांगणार आहेत की आपल्यासाठी कोणतं करिअर बेस्ट आहे ते निवडावं कसं, त्यात आपण ऐकूया। ग्रीन FM 90.4 च्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। आज मला जो विषय देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मुलींसाठी करिअरच्या संधी त्या कशा निवडायच्या आणि कुठल्या आहेत याच्यावर मी थोडक्यात माझं मनोगत मांडतो। भारतीय संस्कृतीमध्ये मुलींना सबला, नारी, शक्ती, मानिनी अशा उपमांनी अलंकृत केलेलं आहे। समाजात त्यांना बरोबरीचं स्थान मिळतं आहे। यातूनच भारतातच नाही तर पूर्ण जगात प्रचंड संधीच्या वाटा आज उपलब्ध होत आहेत। आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपला ठसा उमटवत आहेत, त्यात अगदी टाचणी बनवण्यापासून अंतराळात झेप घेईपर्यंत, शिवणकामापासून मोठी जहाजं बनवण्यापर्यंत, अकाउंटपासून आंतरराष्ट्रीय बँकेच्या चेअरमनपर्यंत मुलींनी मजल मारलेली आहे। मुलींना करिअरसाठी मोठं आकाश उपलब्ध झालेलं आहे। करिअर निवडीसाठी आधी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। करिअर हे तुमच्या दररोजच्या कृतीमध्ये दडलेलं आहे, त्यासाठी 3 गोष्टी प्रामुख्याने मुलींनी बघायला पाहिजेत। पहिली आहे, मला काय करायला आवडतं। दुसरी, मी ते न थकता न कंटाळता किती वेळ करू शकते। आणि तिसरी आहे, असं काम करण्याची संधी कुठल्या करिअरमध्ये मला उपलब्ध आहे। आता हे आपण उदाहरण घेऊन बघू शकतो। मला स्वयंपाक करायला आवडतं, तर मी न थकता न कंटाळता कुठले वेगळे वेगळे पदार्थ करू शकते का? आणि जर हे खरंच शक्य असेल तर मला करिअरच्या कुठल्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत? जसं मला कुक होता येऊ शकतं, ज्याची सर्व हॉटेल्स, नेव्ही, आर्मी, एअरफोर्स, मोठमोठे गेस्ट हाऊस या ठिकाणी गरज पडते। मी स्वतःचा हॉटेल व्यवसाय करू शकते, मी हॉटेलमध्ये फूड मॅनेजरची जागा मिळवू शकते, मी कॅन्टीन चालवायला घेऊ शकते, स्वतः एक NGO स्थापन करून लोकांना अन्न देण्यासाठी काम करू शकते, रेसिपीचे बुक लिहू शकते, रेसिपीच्या रेडिओ आणि TV कार्यक्रमात गेस्ट म्हणून जाऊ शकते, महिलांना प्रशिक्षण देऊ शकते, कुकसाठी प्रमाणपत्र प्रशिक्षण आयोजित करू शकते आणि इतर देशातील रेसिपी शिकून ते आपल्या देशात शिकवू पण शकते, फूड टेस्टिंग मध्ये जाऊ शकते, फूड अँड ड्रग इन्स्पेक्शन मध्ये जाऊ शकते। म्हणजे काय की फक्त
मला काही करून खायला आवडतं किंवा खायला द्यायला आवडत असेल तर मला इतक्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि तुमची ती जर आवड असेल तर तुम्ही या क्षेत्रात चांगलं काम करू शकणार आहात. संधी मिळते म्हणून त्या क्षेत्रात जाणं आणि आवड असताना त्या क्षेत्रात जाणं यात फरक आहे. करिअर तुम्हाला आवड असलेल्या क्षेत्रात तुम्ही करायला हवं. संधी प्रचंड आहेत. तुम्हाला काय आवडतं आणि परिश्रम करण्याची तुमची तयारी आहे का हे जर असेल तर करिअरच्या संधी तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकतात. बऱ्याच मुली 10वी नंतर किंवा 12वी नंतर ITI किंवा सर्टिफिकेट कोर्सेस करतात. जर नोकरी मिळवायची असेल तर आणि व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी लागणाऱ्या मूळ पात्रता स्वतःमध्ये प्रत्येक मुलीने विकसित केल्या पाहिजेत. काही 10वी नंतर 11वी नंतर 12वी नंतर असं करत हे सगळं करताना आपल्या लक्षात असतो तो अभ्यास आणि मला मार्क किती मिळाले ते. गरज आहे ती अभ्यास का आणि कसा करायचा हे ठरवण्याची, हे करिअरच्या दृष्टीने समजून घेण्याची, यासाठीच मार्गदर्शन करायची मला संधी मिळते याचा मला आनंद वाटतो. 10वी आणि 12वी नंतर आर्ट कॉमर्स सायन्सचे पर्याय उपलब्ध होतात. 10वी नंतर डिप्लोमाचा पर्याय उपलब्ध आहे. त्यात सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, IT, कॉम्प्युटर, केमिकल, इन्स्ट्रुमेंटेशन असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. तसंच इतर डिप्लोमा बघितले तर त्यामध्ये फार्मसी, लॅब टेक्निशियन, एक्सरे, रेडिओलॉजी, साऊंड, व्हिडिओ मिक्सिंग, फिल्म एडिटिंग, फोटोग्राफी, शूटिंग, ऑडिओलॉजी असे सुद्धा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. आर्ट किंवा कला क्षेत्रात भाषा, संगीत, अभिनय, नृत्य, हिस्ट्री, सायकॉलॉजी, जिओग्राफी, सोशल सायन्स, इकॉनॉमिक्स, व्हिज्युअल आर्ट, फायनान्स, मीडिया, लॉ, टॅक्सेशन. अरे वा, खूपच छान. खरंच मुलांना इतके प्रश्न पडलेले असतात ना की नेमकं करिअर कोणत्या क्षेत्रात करायचं याबद्दल खूप शंका असतात त्यांच्या मनात. आणि या सगळ्या शंकांचं निरसन मला वाटतंय सरांनी केलेलं आहे. बरोबर आहे. पण ग्रामीण भागातल्या मुलींना कोणकोणत्या संधी आहेत हे आपल्याला कसं समजेल? उर्मिला, मी हाच प्रश्न घेऊन पोहोचले मुंबईच्या राज गद्रे यांच्याकडे. त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर DEIM आणि PGD फर्म यामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं, त्याचबरोबर MBA केलं आणि बायोच्या व्यतिरिक्त त्यांना 25 वर्षाचा विविध कंपन्यातला अनुभव आहे. पण सर्वात महत्वाचं काय आहे माहितीये का? तर ते महाराष्ट्रातील एक प्रख्यात करिअर काउन्सिलर आहेत. ते आपल्याला आता सांगतील की बँकिंग आणि फायनान्स या क्षेत्रात ग्रामीण भागातील मुलींना करिअर आहे ते कसं. नमस्कार, मी राज गद्रे. आज तुमच्याशी थोडासा संवाद साधायचा होता. रेखाताईं बरोबर बोलणं झालं होतं आणि त्यांनी जस्ट बोलता बोलता मला सुचवलं की काहीतरी सुचवा ग्रामीण भागातल्या मुलींच्या करिअर विषयावर. तर आपण जर का ग्रामीण भागातल्या मुलींच्या करिअर विषयी विचार केला तर आपल्याला सर्वात पहिले प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते, ते पारंपरिकरित्या शिक्षिकेचा जॉब करणं. पण आता गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये इतकी जबरदस्त डेव्हलपमेंट झालेली आहे की आता ह्याच्या पलीकडचे देखील बरेचसे पर्याय ग्रामीण भागातील मुलींसाठी उपलब्ध आहेत. एक तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे करिअर निवडताना आपली आवड ह्याबरोबरच निवड ही देखील तेवढीच महत्वाची ठरते. निवड म्हणजे काय? तर आपल्या अंगभूत असलेल्या क्षमतेचं केलेलं आकलन. म्हणजे आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव पाहिजे की आपल्याला नक्की कुठल्या विषयांमध्ये गती आहे आणि हे एकदा जर का तुम्ही जाणून घेतलं की मग त्या क्षेत्रातल्या संधी तुम्ही तपासून पाहू शकता. आता ग्रामीण भागातल्या मुलींविषयी बोलायचं तर एक ढोबळमानाने जर का त्या कॉमर्सला गेल्या तर त्यांच्यासाठी कुठली क्षेत्र उपलब्ध असतील, किंवा जर का त्या सायन्स आणि इंजिनिअरिंगला गेल्या तर त्यांच्यासाठी करिअरचे कुठले क्षेत्र उपलब्ध असतील. आणि जर का ह्या ग्रामीण भागातील मुलींच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मला त्यांच्यासाठी सर्वात जास्त तर फायनान्स, बँकिंग, अकाउंट्स आणि IT हे क्षेत्र सर्वात जास्त जास्त सुटेबल वाटतं. त्याचं कारण एक आहे की एकतर ह्या कामांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रा एवढा ताणतणाव नाही आहे किंवा त्याचं शेड्यूल एवढं हेक्टिक नाही आहे आणि ह्यामध्ये त्यांना मिळणारा वाव हा इतर क्षेत्राच्या तुलनेत खूप जास्त आहे. जर का कुठल्या मुलींना जर का तर त्या 10वी नंतर कॉमर्सचा पर्याय निवडू शकतात. कॉमर्सचा पर्याय निवडल्यानंतर त्यांना सर्वात पहिले जर का संधी असेल किंवा त्या करू इच्छित असतील तर त्या MBA इन फायनान्स करू शकतात,
त्यामुळे काय होतं की त्यांना फायनान्स कंपनीचे त्यांना दरवाजे उघडे होऊ शकतात. याप्रमाणे जर का अकाउंट्समध्ये एखाद्या मुलीला चांगली गती असेल तर त्या पलीकडे बीकॉम नंतर ती ICWA किंवा CA देखील पर्याय निवडू शकते की जेणेकरून भविष्यात ती थोडाफार अनुभव घेतल्यावर स्वतःची कन्सल्टन्सी चालू करू शकते. याचप्रमाणे त्याच्याही व्यतिरिक्त तुम्ही बँका, खास करून आता ज्या प्रायव्हेट बँका आहेत त्या प्रायव्हेट बँकांमध्ये पण तुम्ही नोकरीसाठी अप्लाय करू शकता. जे हे असे काही मार्ग आहेत की जे ग्रामीण मुलींना सहज उपलब्ध होऊ शकतात तिथे उपलब्ध असलेल्या शिक्षण पद्धतीला अनुसरून. त्याचबरोबर कुठल्या मुली सायन्सला जाऊ इच्छितात त्या सायन्सला जाऊन पुढे त्याच्याही पलीकडे आपण एका सायन्सच्या पलीकडे जर का जाऊन विचार केला तर पुढे जाऊन त्या IT चांगलं करिअर करू शकतात. आता IT करिअर म्हणजे नक्की काय तर वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात त्या देखील त्या करू शक निवडू शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर का त्या सायन्सला जाऊन पुढे MCA जाणार असतील तर त्यांच्यासाठी स्काय इज द लिमिट. MCA म्हणजे मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर का कुठल्या मुलींना जर का अभियांत्रिकी शाखेमध्ये जर का इंटरेस्ट असेल तर त्या अभियांत्रिकेला जाऊन त्या देखील IT पुढे जाऊ शकतात. ऑब्व्हियसली त्यांना त्यामध्ये प्रेफरन्स थोडा जास्त मिळेल IT. आणि एक हे जे मार्ग आहेत हे ग्रामीण भागातील मुलींसाठी मला जास्तीत जास्त सुटेबल वाटतात. आता ह्याच्या थोडस आपण पलीकडे जाऊन विचार केला हटके करिअरमध्ये विषयामध्ये जर का करिअर करायचं असेल त्या मुलीला तर त्यांच्यासाठी जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग असे देखील पर्याय उपलब्ध आहेत. फक्त एक आहे की ह्या पर्यायांसाठी म्हणजे ग्रामीण भागातील मुलींना त्यांच्या राहत्या भागात किंवा जवळपासच्या शहरात संधी तेवढ्याशा लवकर मिळत नाही. त्यासाठी त्यांना मुख्य शहरामध्ये स्थलांतरित होणं भाग पडतं. अर्थात ते प्रत्येक मुलीला कितपत जमेल हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. पण IT सारख्या क्षेत्रात जर का मुली येत असतील तर ती बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. कारण IT एक तर त्यांना ग्रोथसाठी स्काय इज द लिमिट आणि मिळणाऱ्या संधी या खूप आहेत. ऑनसाईट त्यांना विदेशात जायची संधी मिळू शकते काम करण्यासाठी. त्यांना शनिवार रविवार असलेल्या सुट्ट्या या देखील त्यांना त्यांच्या घरच्या जबाबदारी पेलवू शकण्यात मदत करतात. या सर्व गोष्टींचा विचार करता मला त्यांच्या दृष्टिकोनातून हे IT क्षेत्र सर्वात जास्त सुटेबल वाटतं. अर्थात शेवटी प्रत्येकाची आवड आणि निवड हा भाग असतो. फक्त हे झालं त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून. कारण शेवटी ग्रामीण भागातील मुली म्हणा किंवा शहरी भागातील मुली म्हणा एक त्यांच्यावरती जबाबदारी कुठे ना कुठेतरी घरची असतेच असते. त्यामुळे त्यांना त्यांचं करिअर करता करता घरासाठी पण वेळ देता यावा आणि तो देण्याबरोबरच त्यांच्या करिअरवर देखील कुठल्याही प्रकारचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ नये हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून मी हे मला जास्त सुटेबल वाटलं की IT क्षेत्र त्यांच्यासाठी सर्वात जास्त चांगलं आहे. फार फार त्यांना जवळपासच्या मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांना जायची गरज पडू शकते. पण शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आणि पुढे ग्रोथ चांगली असल्यामुळे त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं भविष्य हे खूपच चांगलं होऊ शकतं. आणि ह्याच्याही व्यतिरिक्त जर का तुम्हाला कधीही कुठल्याही वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज पडली तर तुम्ही मला नेहमी संपर्क करू शकता. रेखाताईंकडे माझी डिटेल्स उपलब्ध आहेत. धन्यवाद. खरंच ग खरं तर या ग्रामीण भागातल्या मुलींना काय नेमकं करायचं, कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं हे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं. आणि हे काम ग्रीन FM करतंय याचा सार्थ अभिमान वाटतो. आणि या सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलं आणि ते ग्रामीण भागात पोहोचतंय हे खूप चांगलंय. प्रत्येक क्षेत्र मुलींसाठी ओपन आहे आणि कुठेही त्या भरारी घेऊ शकतात, अगदी साता समुद्रा पार सुद्धा. खरंच मला सुद्धा हे सगळं ऐकून एक उंच भरारी घ्यावी वाटते बघ. उर्मिला, मुली परदेशात सुद्धा करिअर करू शकतात. कसं हे मला माहिती नाही, पण पुण्याच्या नम्रता मॅमना माहिती आहे. त्या कोण? पुण्याच्या नम्रता लोणावत. या DMIT आहेत, PMIT आहेत, त्याचबरोबर अबॅकस ट्रेनर आहेत. पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्या करिअर काउन्सिलर आहेत GCC. त्या पुण्यामध्ये कार्यरत आहेत आणि ग्रामीण भागातील मुली परदेशात आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात. एवढंच काय, त्यांना परदेशात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. या संदर्भात आता नम्रता मॅम आपल्याला माहिती देतात. नमस्कार, मी नम्रता बडेरा सिलेक्ट फॉरेन एज्युकेशन अकॅडमी पुणे मधून बोलत आहे. गेल्या 2010 पासून आम्ही शिष्यवृत्ती मार्फत मुलांना परदेशात शिक्षणासाठी मदत केली आहे.
तुम्ही पाहतच असाल, आजकाल सगळेच इंजिनियर डॉक्टर या फील्डमध्ये स्वतःच करिअर करतात. म्हणूनच मी आज तुम्हाला सांगणार आहे बेस्ट टॉप 10 करिअर अपॉर्च्युनिटीज फॉर गर्ल्स, ज्या परदेशात उत्तमरित्या स्वतःच करिअर करू शकतात. सो फर्स्ट आहे बिझनेस कम्युनिकेशन मॅनेजर और पब्लिक रिलेशनशिप मॅनेजर. सगळ्याच मोठ्या कंपनी आपल्या असोसिएट सोबत प्रोफेशनली कम्युनिकेट आणि टाइमली रिस्पॉन्स साठी प्रोफेशनली आणि क्वालिफाईड पब्लिक रिलेशनशिप मॅनेजर हायर करत असतात. जर तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल और लँग्वेज वर प्रभुत्व असेल तर हा बेस्ट करिअर ऑप्शन ठरू शकतो. यासाठी काय एज्युकेशन लागेल? तर यासाठी लागेल BA इन मास कम्युनिकेशन और BA इन इंग्लिश ऑनर्स. दुसरं आहे प्रोफेशनल काउन्सिलिंग. प्रोफेशनल काउन्सिलिंग म्हणजे काय? करिअर काउन्सिलिंग, पॅरेंट काउन्सिलिंग, रिलेशनशिप काउन्सिलिंग, मॅरेज काउन्सिलिंग. आजकाल ह्या कॉम्पिटेटिव्ह जगात सगळ्यांनाच उतरून काहीतरी खास बनायचं असतं. सो भारताबाहेर ह्याला खूप डिमांड आहे. यासाठी तुम्ही घर बसल्या म्हणजेच फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकता किंवा फुल टाइम जॉब सुद्धा करू शकता. ह्यासाठी लागणारं एज्युकेशन आहे BA इन सायकोलॉजी और BSc इन सायकोलॉजी. थर्ड ऑप्शन आहे कंटेंट रायटर और कॉपी रायटर. जर तुम्ही रायटिंग किंवा डिस्क्रायबिंग मध्ये उत्तम असाल, म्हणजे तुम्ही क्वालिटी कंटेंट जर लिहू शकत असाल. क्वालिटी कंटेंट म्हणजे काय? तर सपोज तुम्हाला कोणता एक टॉपिक दिला तर तुम्ही विचार करून उत्तमरित्या स्वतःला लिहिण्याच्या मार्फत एक्सप्रेस करू शकलात तर गर्ल्सला करिअरमध्ये उत्तम संधी असेल. त्यासाठी BA मास कम्युनिकेशन करून तुम्ही या करिअरची सुरुवात करू शकता. फोर्थ आहे इंटेरियर डिझायनर और फॅशन डिझायनर. होम ब्युटिफिकेशन, ऑफिस ब्युटिफिकेशन यासाठी मुलींचा कुणी हातच धरू शकत नाही. कोणत्याही गोष्टीला छान पद्धतीने सजावट करणं, ऑर्गनाइज करणं हे नॅचरली गर्ल्स मध्ये असतं. जर ह्या स्ट्रेंथचा तुम्ही प्रोफेशनली यूज करून BSc इन इंटेरियर डिझायनिंग, BSc इन फॅशन डिझायनिंग डिग्री करून ह्या फील्डमध्ये तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता. न्यूट्रिशियन और डायटिशियन. सध्या सगळेच हेल्थ कॉन्शियस आहेत, सगळ्यांना छान दिसायचं आहे, स्लिम अँड फिट राहायचं आहे. तुम्ही पाहिलंच असेल भारताबाहेर लोक सगळेच स्लिम अँड फिट आहेत. त्यासोबत पॅरेंट सुद्धा मुलांच्या न्यूट्रिशन आणि डायटिशियन साठी परेशान असतात. म्हणून परदेशातले लोक रेग्युलरली न्यूट्रिशियन आणि डायटिशियनला फॉलो करतात, वीकली मंथली व्हिजिट करतात. ही सध्या फील्ड खूप बूम मध्ये आहे. त्यासाठी तुम्ही BSc इन डायटिशियन अँड न्यूट्रिशन च्या फील्ड मध्ये आपलं करिअर खूप उत्तम रित्या करू शकता. करिअर इन डिजिटल मार्केटिंग. तुम्ही पाहिलंच असेल करोनाच्या काळात सगळ्यांनीच ऑनलाईन मार्केटिंग चालू केली. ऑनलाईन मार्केटमुळे बऱ्याच कंपनींना खूप फायदा सुद्धा झाला. म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सर्च इंजिन मार्केटिंग, फेसबुक मार्केटिंग, इंस्टाग्राम ऍडव्हर्टायझिंग हे कोर्सेस करून तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता. आणि हे मुलींसाठी परफेक्ट फील्ड आहे. तुम्ही त्याच्यात जर उत्तमरित्या करिअर करून एक्सपिरियन्स घेऊन आलात तर तुम्ही स्वतःची मीडिया कंपनी सुद्धा ओपन करू शकाल. यासाठी लागणारं एज्युकेशन आहे BBA इन डिजिटल मार्केटिंग, BA इन मास कम्युनिकेशन. सेवन्थ आहे मीडिया प्लॅनर. सगळ्यात मोठ्या कंपनी आपल्या प्रोडक्टच्या सेलसाठी ऍडव्हर्टायझिंग करत असतात आणि त्यासाठी कुठे कशी केव्हा ऍडव्हर्टाइज करायची, म्हणजे TV वर करायची का न्यूजपेपरवर करायची का डिजिटल मीडियावर करायची, ह्यासाठी गायडन्ससाठी मीडिया प्लॅनर लागतो. परदेशात त्यासाठी मीडिया प्लॅनर प्रोफेशनली हायर करतात. स्पेशली गर्ल्सला जास्त प्रेफरन्स दिला जातो. त्यासाठी BBA इन मीडिया मार्केटिंग, BBA इन ऍडव्हर्टायझिंग करू शकता. एथ आहे गर्ल्स साठी सगळ्यात महत्वाची असं मला वाटतं की एअरलाइन्स आणि एव्हिएशन मध्ये खूप संधी आहे. म्हणजेच काय की टिकटिंग, बोर्डिंग, डिबोर्डिंग ह्यासाठी मुलींना सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं. BBA इन एअरपोर्ट मॅनेजमेंट हा 3 वर्षाचा कोर्स असतो. जर तुम्ही हा कोर्स केलात तर ह्या फील्डमध्ये तुम्ही तुमचं करिअर ची सुरुवात करू शकता. हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी, फ्रंट ऑफिस, रिझर्वेशन
और इनबाउंड सर्व्हिस या डिपार्टमेंट मध्ये मुलींची जास्त मागणी असते. त्यासाठी BSN हॉटेल मॅनेजमेंट BHM करून ह्या क्षेत्रात तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट करू शकता. जसं की आजकाल बऱ्याच मुली परदेशाबाहेर खानावळ ओपन करतात आणि स्वतःचा बिझनेस उत्तम रित्या करतात. 10वा लास्ट आहे फिल्म मेकिंग. म्हणजेच काय की हेअर आर्टिस्ट, डिजिटल आर्टिस्ट, स्क्रिप्ट रायटिंग ह्यामध्ये सुद्धा आजकाल परदेशात मुलींना खूप संधी आहेत. BBA इन फिल्म मेकिंग करून तुम्ही या करिअरची सुरुवात करू शकता. हो, या करिअर अपॉर्च्युनिटीज लक्षात घेऊन तुम्ही परदेशात चांगल्या प्रकारे जॉब और बिझनेस कराल ही अपेक्षा करते. आम्ही तुम्हाला यामध्ये नक्कीच हेल्प करू शकतो. थँक्यू. युनिसेफ SBC3 व 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन यांच्या वतीनं आमची उर्मिला या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या भागात मुलींसाठी करिअर मार्गदर्शन हा विशेष कार्यक्रम. या विशेष कार्यक्रमाचं प्रसारण जयसिंगपूर येथील लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या विद्यालयामध्ये इयत्ता 9वी ते 12वी या विद्यार्थिनींच्यासाठी हा करिअर मार्गदर्शनाचा विशेष कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमास इयत्ता 9वी ते 12वी अखेरपर्यंत 210 विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला व मार्गदर्शनही त्यांना मिळालं. शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जयसिंगपूरच्या लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर येथे सर्वप्रथम हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आला. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज व्याख्याते करिअर काउन्सिलर यांनी करिअर मार्गदर्शन केलं. यामध्ये नाशिकचे प्रख्यात करिअर काउन्सिलर मंगेश भनगे, मुंबई येथे कार्यरत असणारे नामवंत करिअर काउन्सिलर राज गद्रे व पुणे येथे कार्यरत असलेल्या परदेशी शिक्षण व परदेशी नोकरी या विषयात निष्णात असलेल्या करिअर काउन्सिलर नम्रता मॅम यांनी मार्गदर्शन केलं. हे संपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थिनींना ऐकवण्यात आलं व त्यानंतर विद्यार्थिनींच्या काही शंका अडचणी या व्हिडिओ कॉलिंगद्वारे करिअर काउन्सिलर यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यांनी त्यांच्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तर दिली. नमस्कार, माझे नाव सृष्टी दशरथ वागडी. मी खेळाडू आहे, खो खो जिल्हा स्तरावर खेळत आहे. मी कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? सर्व श्रोत्यांना नमस्कार. सृष्टीने प्रश्न विचारलाय की ती खो खो मध्ये जिल्हास्तरीय पर्यंत खेळलेली आहे, तिच्यासाठी कुठले करिअरचे ऑप्शन चांगले असेल? खो खो आता आपण बघतोय की चांगल्या तऱ्हेने पुढे येत आहे. खो खोचा प्लेअर होणं हा एक चांगला ऑप्शन असू शकतो करिअरसाठी. त्याच्या व्यतिरिक्त स्पोर्ट्स टीचर्स साठी ती जाऊ शकते, BPED किंवा बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन साठी ती जाऊ शकते. स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट हाही एक चांगला ऑप्शन आता समोर आलेला आहे. BSc MSc करून ती त्या क्षेत्रात जाऊ शकते. स्पोर्ट्स सायकॉलॉजी हा ऑप्शन आहे, BA MA सायकॉलॉजी करून तू त्या क्षेत्रामध्ये पण जाऊ शकते. त्याच्या पुढे जाऊन एक अंपायर होणं हाही एक चांगला करिअर ऑप्शन समोर आहे. स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये आता BSc आणि MSc सारखे कोर्सेस आलेले आहेत जे करून सृष्टीला पुढे जाता येईल. सृष्टी, मला वाटतं मी तुझ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, पण मला आनंद होतो की तुमच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत आणि तुम्ही ते विचारताय. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सानवी अविनाश कांबळे. मला स्वयंपाक करायला खूप आवडतो, तसेच माझे पदार्थही चांगले होतात. माझी ही आवड माझे करिअर होऊ शकते का? सन्मयीचा प्रश्न आहे की तिला स्वयंपाक करायला खूप आवडतं. याविषयी मी माझ्या प्रोग्राममध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण तिच्यासाठी काही चांगले ऑप्शन असू शकतात. जसं ती कुक होऊ शकते. ITI मध्ये हा सर्टिफिकेट कोर्स आहे, खूप कमी ठिकाणी आता तो उपलब्ध आहे. तिला ते थोडंसं शोध घ्यायला लागेल. फूड टेक्नॉलॉजीमध्ये ती डिप्लोमा किंवा डिग्री करू शकते. डेअरी टेक्नॉलॉजीचे कोर्सेस उपलब्ध आहेत डिप्लोमा किंवा डिग्रीचे, त्याचाही ती पर्याय म्हणून विचार करू शकते. ती स्वतःचे प्रॉडक्ट बनवू शकते आणि विकू शकते. देवळाली प्रवरामधील एक लेडी आहे, तिने बाजरी आणि ज्वारीचे पोहे बनवलेले आहेत आणि ती त्याचा सेल करते आणि परदेशातही खूप चांगली मागणी आहे. तर असे काही पदार्थ जर तिच्यासमोर असतील तर त्याचाही ती उपयोग करू शकते. भाकरीचे स्टॉल आता उपलब्ध झालेले आहेत, बऱ्याच ठिकाणी लावले जातात, मोठे स्टॉल्स असतात आणि भाकऱ्या विकल्या जातात. तर अशा संधी याच्यामध्ये येत आहेत. हॉटेल मॅनेजमेंटसारखे
कोर्सेस तिच्यासाठी उपलब्ध आहेत. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या पद्धतीचे ती कोर्सेस करू शकते किंवा डिप्लोमा इन मॅनेजमेंट करून पण ती या क्षेत्रामध्ये घुसू शकते आणि मग तसंच पुढे कोर्सेस करून ती पुढे जाऊ शकते. वेटरचा कोर्स ती करू शकते. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे कोर्सेस अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंटमध्ये जाण्याच्या संधी आहेत, जसं फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर ती होऊ शकते. त्यासाठीच्या काही एक्झाम्स असतात, त्या तिला क्रॅक कराव्या लागतील. सो सनवई, बेस्ट ऑफ लक. छान, तू तुझी आवड निश्चितपणे पुढे घेऊन जाऊ शकतेस आणि या क्षेत्रामध्ये तुला करिअर करता येणं शक्य आहे. माझे नाव जया कांबळे, मी आता नववीत शिकते. मला भाषा विषयात आवडतात, तर माझे करिअर कोणत्या विषयात होऊ शकते? जयाने छान प्रश्न विचारलेला आहे. तिचं म्हणणं आहे की मला भाषा विषय आवडतो आणि त्याच्यामध्ये मला करिअर करायचं. भाषेचा अभ्यास करताना भाषा शुद्ध असणं गरजेचं आहे. व्याकरणाचे नियम व्यवस्थित तिने फॉलो केले पाहिजेत किंवा ते पाळले पाहिजेत, त्याविषयी तिने माहिती घेणं गरजेचं आहे. भाषेमध्ये विपुल संधी आहेत. संत साहित्य आहे, कादंबरी, कथा, कविता, ललित, बातम्या, लेख, वाङ्मय या सगळ्या याच्यामध्ये प्रगती करण्याचे वाव आहेत. ती तिला जर लिखाणाचीही आवड असेल तर ती चांगली लेखिका होऊ शकते, चांगले लेख लिहू शकते, ब्लॉग लिहू शकते. त्याच्यावरही तिला कमाईच्या संधी आहेत. बेसिकली याच्यामध्ये भाषेमध्ये आपल्याकडे आत्ता जे उपलब्ध पर्याय आहेत त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर ऑफ आर्ट्स यासारख्या संधी आहेत. स्टेज परफॉर्मन्समध्ये ती जाऊ शकते, ॲक्टर होऊ शकते. ॲक्टिंगसाठी पण तुमचं बोलणं चांगलं असायला लागतं, तर त्याच्यासाठी प्रॉम्प्टर स्पेशालिस्ट असे पण ऑप्शन्स आजकाल उपलब्ध आहेत. ट्रान्सलेशनच्या खूप संधी असतात, पण व्याकरण आणि याच्या बाबतीत तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे भाषेची. डायलॉग रायटिंग ही एक संधी आहे. ट्रॅव्हल गाईड म्हणून तुम्ही असू शकता. वेगवेगळ्या गेम्स असतात, त्याच्यामध्ये कॉमेंट्री करण्यासाठी तुम्ही जाऊ शकता, एक चांगली वक्ता तुम्ही बनू शकता. कीर्तनकार म्हणून पण तुम्हाला संधी आहेत, जिथं खूप चांगले कीर्तनकार आपण बघतोय आणि तिथेही पुढे येण्याची तुम्हाला विपुल संधी आहे. याच्या व्यतिरिक्त अगदी साधे आणि सरळ जे ऑप्शन्स आहेत की BA आणि BEd करून तुम्ही शिक्षक पण होऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला भाषा शिकवता पण येऊ शकते. चांगली भाषा असणं हा खूप महत्वाचा पर्याय इथून पुढे उपलब्ध असणार आहे. जेव्हा फॉरेनच्या युनिव्हर्सिटीज येतील आणि आता गव्हर्नमेंटने जे निर्णय घेतलेत की आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण देण्यासाठीचे जे प्रयत्न चालू झालेत, त्याच्यामुळे भाषेसाठी पुढचे येणारे काही वर्ष खूप चांगले असतील. BA किंवा MA करून नंतर MPSC UPSC पण ती ट्राय करू शकते. तर या सगळ्या संधी भाषेमध्ये उपलब्ध आहेत ज्या तुझ्यासाठी. मला वाटतं या संधींचा व्यवस्थितपणे तू जर विचार केला तर तुला पुढे जाता येणं शक्य आहे. सगळे प्रश्न खूप छान आहेत आणि तुम्ही सगळेच मुली याचा विचार करता, याचा खूप आनंद होतो. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि Green FM मला जी संधी दिली आहे त्याबद्दल त्यांच्याही खूप शुभेच्छा. श्रोत्यांनो तुमचेही खूप आभार, धन्यवाद. तसेच 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशनच्या RJ शर्यू यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं व ते करत असताना विद्यार्थ्यांना करिअर संबंधी विशेष मार्गदर्शनही केलं. जेव्हा तुम्ही प्रमाणबद्ध मराठी बोला म्हटलं तर इतक्या चुका होतात, आमच्याही होत होत्या. जेव्हा मी रेडिओकडे गेले आणि तिथं बसले तेव्हा नळणं आणि वाणणं ह्या उच्चारातला फरक सुद्धा काढ आपल्याला शिकवलेला आहे. हे व्याकरणामध्ये आपल्याला झालेलं आहे, पण आपण त्याचा कधी उपयोगच केला नाही. प्रकट वाचन तुमचं घेतलं जातं. तुम्ही बातम्या वाचणाऱ्यांना बघितलं, त्यांचा फ्लो बघितलाय, पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, ते सगळं त्यांच्या वाचनात आपल्याला ऐकू येत असतात. विरामचिन्ह, ती विरामचिन्ह तुम्हाला शिकवलेली असतात. पण आपण फक्त अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी शिकतो, त्याचा वापर आपल्याला पुढं मराठी, हिंदी, इंग्लिश, अरे इंग्लिशवर कमांड पाहिजे जगात कुठेही जा. आज जोपर्यंत माझी मुलगी सर्च करत नाही मॅडम, तोपर्यंत मला कळलं नाही की सॅट नावाची एक परीक्षा असते. दिली तर ती 1600 मार्काची परीक्षा असते आणि 1600 पैकी जर तुम्ही 1500 जास्त स्कोरिंग केलं त्या परीक्षेला तर तुम्हाला परदेशातल्या युनिव्हर्सिटीज मध्ये, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, परदेशात अनेक युनिव्हर्सिटीज आहेत, तिथं स्कॉलरशिप्स म्हणजे तुमच्या शिक्षणाचा, राहण्याचा, खाण्याचा खर्च ती युनिव्हर्सिटी देते. तिथं इंग्लिश विषय हा स्पेशल विषय आणि त्याचं उच्चारण, त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला मांडता येतं की नाही स्वतःचं मत. आपल्याला 10 ओळीचा निबंध द्यायचा म्हटलं की आपण तिथे विचार करतो आणि आपल्याला वाटतं हे फक्त 10वी पुरतं आहे, हे फक्त 12वी पुरतं आहे. नाही, आपल्या मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यात अख्ख्या इथं फक्त आपल्याकडे होम सायन्स आहे. या होम सायन्समध्ये पुढे किती स्कोप आहे. शेफ सुद्धा पुरुषच असतात, जन्मगत बायकांचा स्वयंपाकामध्ये, आणि मोठमोठ्या
हॉटेल्स मधले शेफ हे पुरुष असतात, कारण त्याच्याकडे प्रोफेशनली आपण कधी बघितलेलं नसतं. आणि तुम्हाला माहिती आहे खरं आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं, आम्ही एकदा ताज हेरिटेज नावाचं मुंबईमध्ये हॉटेल आहे, हा परदेशात बघून नाही सांगत मी, तिथं आम्ही म्हणजे फ्रेंड होते ते त्यांची तिथं असल्यामुळं त्यांची त्यांचं जाणं येणं होतं, आम्ही त्यांच्यासोबत गेलो मॅडम. कारण पर्सनॅलिटीवर किती काम करतो, मी वागतो, मी उभा राहतो कसा, मी उभा राहिली आता इथं. पण काही जण तुम्ही जर बघितलं असेल तर बोलायला तर भाषणाला वगैरे आले त्यांना एकतर डायस लागतं, आणि डायस नसलं तर ते मग असं करतात, मग असं करतात, तुम्ही बोलायला आला की असं 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 काहीतरी चालू असतं. आणि मी बोलायला मुलं हातात पेन असेल तर त्याच्याशी चालू असतो, ते स्किल आहे. ते समोर आल्याशिवाय बोलल्याशिवाय तुमचा इंटरव्ह्यू असतो, फक्त तुम्हाला कुठेही गेलात तरी तुम्हाला लगेच तुम्हाला हे केलं जात नाही. तुमचं रायटिंग स्किल जितकं महत्वाचं आहे तितकं तुमचं इंटरव्ह्यू स्किल महत्वाचं आहे. मला आज हे सांगायचं होतं की 9वी ते 12वी तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस केलं पाहिजे. मला काय बनायचं आहे एका दिवसात होत नाही, एका दिवसात ठरत नाही. सर्व विद्यार्थिनींच्या वतीनं इयत्ता 11वीत शिकत असलेली एक विद्यार्थिनी हा संपूर्ण कार्यक्रम ऐकून भारावून गेली व तिनं प्रतिक्रिया दिली. तिने काय प्रतिक्रिया दिली हे आपण ऐकूया. सगळ्यात पहिल्यांदा गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझे नाव आहे ऐश्वर्या चिरानंद गुरु. मी इयत्ता 11वीची कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे माझं शाळेचं नाव आणि कॉलेजचं नाव आहे. आज इथे ग्रीन FL करिअर मार्गदर्शन वक्ते होते सौ रेखा गायकवाड मॅडमांनी. खरंच खूप छान पद्धतीनं सांगितलं, कारण ह्या वेळेत आपलं की 9वी ते 12वी आपण काय करतो, 12वी आपलं होतंय पण आपल्याला माहीत नसतं की आपण काय करायचं असते. 12वीनंतर घरचे विचारतात की तू काय करणार आहेस पुढं, हे आपल्याला अजून ठरवलं नसते. आणि 9वी ते 12वी हे आपलं असं मॅडमांनी सांगितलं की घसरतो वय असते, आपले ह्या वयात आपले निर्णय चुकतात, 12वीनंतर निर्णय चुकतात. एक मुली असं असतात की भरकटत जातात. खरंच खूप छान मार्गदर्शन केलं की असं मला वाटेल की मी पण काहीतरी करावं, कारण मॅडमांचं इंट्रोडक्शन करताना मॅडमांनी सांगितलं सूत्रसंचलन आहेत किंवा मॅडम इतकंच काही काही मिळवलंय, काहीतरी अस्तित्व आता मॅडमचं काहीतरी अस्तित्व आहे, त्यामुळे मॅडम इथं वक्ते म्हणून आलेले आहेत. आणि किती आपल्याला एक सगळ्यांना एक मोटिवेशन दिलेलं आहे. आता मला खरंच वाटलं की मॅडमांच्यासारखं बनावं. मला खरंच खूप छान पद्धतीनं मॅडमांनी सांगितले आहे. आणि खरं तर मुलींना असं, खरं तर मुलांपेक्षा मुलींना आता असं होतंय की मुलगी शिकून काय होणार आहे पुढं, की जर ग्रॅज्युएशन झालं किंवा 12वीनंतर असं म्हणतात की बास तुझं शिक्षण बास लग्न करूया. पण मुलांच्या बाबतीत असं नाही, तू शिक, तू शिकत नसतं तरी पण काय म्हणतात तू शिक पुढं, असं मुलांच्या बाबतीत असते. पण मुलींच्या बाबतीत तसं नाहीये. खरंच मुलींना स्वतःला काहीतरी करायला पाहिजे, कारण स्वतः सिद्ध केल्याशिवाय मुलींना कुठं अस्तित्व नसते. मॅडमांनी खूप छान सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. इयत्ता 9वी ते 12वी या विद्यार्थिनींच्या साठी घेतलेला करिअर मार्गदर्शन हा कार्यक्रम सर्व विद्यार्थिनींना प्रचंड आवडल्याचं दिसून आलं. त्या महाविद्यालयातील शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे विशेष आभार मानले. SBC3 युनिसेफ व 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन यांचा विशेष कार्यक्रम आमची उर्मिला. या कार्यक्रम मालिकेअंतर्गतच मुलींसाठी करिअरच्या संधी या विषयावर हा संपूर्ण कार्यक्रम मालिका प्रसारित करण्यात आली व त्याचा लाभ विद्यार्थिनींना देण्याचा प्रयत्न 90.4 ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन मार्फत करण्यात आला. या कार्यक्रम मुलींसाठी शिक्षण व करिअर हा त्यांचा आत्मनिर्भर बनण्याचा राजमार्ग आहे, त्यातूनच मुलींचं आयुष्य समृद्ध बनतं. ही करिअरची दिशा दाखवण्यामध्ये आम्ही दिशादर्शकाचं काम करू शकलो याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. धन्यवाद. आपण खूप मुलांना बघतो परदेशात जाऊन शिकताना, आणि त्यांना पाहून अनेक मुलांना वाटत असतं की आपण सुद्धा परदेशात जावं आणि उच्च शिक्षण घ्यावं किंवा काय करिअरच्या संधी आहेत हे तरी पाहावं. पण या मॅडमनी सांगितल्यानंतर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजलंय की कशा पद्धतीने परदेशात गेल्यानंतर संधी आहेत करिअरसाठी आणि त्या कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. हो ना उर्मिला, आज या ग्रीन FM माध्यमातून आपण अख्ख्या महाराष्ट्रातील जे करिअर काउन्सिलर आहेत ज्यांचं नाव खूप मोठं आहे या करिअर काउन्सिलर या क्षेत्रामध्ये, त्या म्हणजे पुण्याच्या नम्रता मॅम, नाशिकचे श्रीयत मंगेश भनगे सर आणि मुंबईचे राज गद्रे, या तिघांना आज आपण 90.4 ग्रीन FM माध्यमातून एकाच छताखाली आणलं आणि त्यांनी आमच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुलींना खूप छान मार्गदर्शन केलं. त्यामुळं आज आमचे सर्व श्रोते जे आमचं कार्यक्रम आज ऐकत आहेत आणि त्या सर्व मुली त्यांना त्यांच्या करिअरच्या संदर्भात नक्कीच योग्य मार्गदर्शन मिळालं असेल, त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. सेंटर फॉर SBCCच्या वतीने आणि युनिसेफच्या सहकार्याने आमची उर्मिला.
मन मोकळा संवाद मुलांशी साधूया, मैत्रीच नात त्यांच्याशी जोडूया। You are listening to 90.4 Green FM. सुनो ग्रीन, रहो एवरग्रीन।